ससूंचे माजी डीन संजीव ठाकूर अडचणीत सापडलेत. ललित प्रकरणामध्ये ठाकूर यांच्या चौकशीची शक्यता आहे, तर महेंद्र शेवतेच्या अटकेनंतर ठाकूर पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येते. शेवते हा संजीव ठाकूर यांच्या सर्जरी विभागामध्ये कार्यरत होता आणि त्यालाच आता अटक झालेली आहे. शेवते हा संजीव ठाकूर यांचा खास असल्याची माहिती आहे, पण त्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर आता संजीव ठाकूर हे पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येते. ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणामध्ये काल ससूंचा कर्मचारी महेंद्र शेवतेच्या अटकेनंतर ससूंचे माजी अधिष्ठाता संजीव ठाकूर अडचणीत सापडलेत. ससूंचे डीन डॉक्टर संजीव ठाकूर यांची पुणे पोलीस चौकशी करण्याची शक्यता आहे. ललित पाटील ज्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये राहत होता, त्या 16 क्रमांक वॉर्ड मधील 17 कर्मचाऱ्यांची पुणे पोलिसांनी चौकशी केली आहे. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे थेट आपल्यासोबत सोडले गेलेले आहेत. चंद्रशेखर, काय सांगाल आता ससूंचे जे माजी डीन आहेत संजीव ठाकूर, ते पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती समोर येते, काय अपडेट्स आहेत याविषयी? नक्कीच, ज्या वॉर्ड क्रमांक 16 या ठिकाणी ललित पाटील राहायचा, त्या ठिकाणी डॉक्टर संजीव ठाकूर याने याच ललित पाटलाला ज्या हायफाय सुविधा आहेत त्या पुरवल्या होत्या. आणि या सगळ्या प्रकारानंतर संजीव ठाकूर यांचा जो जवळचा सहकारी आहे त्या महेंद्र शेवतेला पोलिसांनी काल अटक केलेली आहे. आणि या सगळ्या अटकेनंतर आता पोलीस जे आहेत ते संजीव ठाकूर यांची चौकशी करण्याची शक्यता आहे, कारण वॉर्ड क्रमांक 16 या ठिकाणी जे 17 कर्मचारी होते त्यांची चौकशी पोलिसांनी केली. आणि आता जी पुढची मोठी निश्चितच चंद्रशेखर, आता पुढचा नंबर कोणाचा असेल हा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी, आणि तुमच्याकडून याविषयीचे अपडेट आपण घेत राहूयात. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.